आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड. वडगाव पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वी केली अटक. शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना वडगाव पोलिसांनी अटक केली. आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केल्याने दूध आंदोलक कार्यकर्त्यांनी पोलीस आंदोलन मोडून काढत आहेत असा संताप व्यक्त केला. दुधाला 5 रुपये दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किनी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलनास शिरोळ तालुक्यातून संघटनेचे कार्यकर्ते जात होते. मात्र वडगाव पोलिसांनी किनी टोल नाक्याच्या अलीकडेच काही अंतरावर विश्वास बालिकाटे, रावसाहेब लट्टे, दादू चौगुले, कुमार शिवमूर्ती यांना अटक करून वडगाव पोलीस ठाण्यात आणले. त्यांना 4 ते 5 तासानंतर सोडून देण्यात आलं. यावेळी संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी सरकार पोलिसांवर दबाव टाकून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत अशी सरकारवर टीका केली. महानकारी न्यूज साठी वडगावहून संदीप इंगळे.